नमस्कार, आयुर्वेदा संजीवनी यूट्यूबवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी खरूच, नायटा, गजकंद, अंगाला खाज येणे याच्यावर घरगुती उपाय घेऊन आली आहे. माझी ही व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे, त्याच्यामुळे माझी ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जर तुम्हाला खरूच, नायटा, गजकंद, अंगाला खाज येणे असे काही होत असेल किंवा झाले असेल, तर तुम्ही दररोज आंघोळीच्या पाण्यात कडुलिंबाची पाने टाकून मग आंघोळ करावी. त्याच्यामुळे तुम्हाला येणारी कुठल्याही प्रकारची खाज निघून जाईल. माझा दुसरा उपाय आहे लसूण. लसूणसुद्धा जिथे इन्फेक्शन झाले असेल त्या भागाला लावावे, त्याच्यामुळे ते बरे होण्यास मदत होते. फक्त लसूण लावल्यावर थोडी आगाग होते, पण त्याच्यामुळे आपल्याला लवकर फरक पडतो. माझा तिसरा उपाय आहे नारळाचे तेल आणि कपूर. ह्या दोन्ही गोष्टी एकत्र करून इन्फेक्शन झालेल्या भागावर लावल्याने ते लवकर बरे होण्यास मदत होते. तसेच हा उपाय 7 दिवस करावा, त्याच्यामुळे लवकर फरक पडतो. माझी ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.